नहीं, गड़ियान सामान भर, इतने निकाय चो, गड़ियान सामान भर, इतने निकाय चो, चुप, हट तो तेकर, कि यहाँ ढूंढी आये तो राव दे इधर, बुलाया या तो तू नहीं बगाय चो। विचार करायला या घरात दुस्थान्याचं थडगत आलंय, इथे राहणं बरं नाही, अकरा म्हणतो ना गाड्या। अग हाय ग पर बायकोच नाही मेल्या जाई कसला रंग आहे तर तो बघा की उगा संत तो रायबा आग लाव्या बरं बरं तुला कशाला हवा चुंबडेपणा चलनी म्हणजे बघा आता अग पर तू का तडफड करतेस मौरी सारखी उगा नाव घ्यायचं एखाद्याचं उगा हो पंचायत झाली पुरावा झाला त्याला खोद खोद ने विचारलं आधीच्या वेळी होतात कुठं एकदा विचारलं गप दोनदा विचारलं गप्पच रात्रीची आहे आता कुठं मग अग असल कुठं मग असं म्हणा पुन्हा बाईच्या इथं उकिड फुंकत बसला असत Thank you.
भरतशोकी आक्रंदत गड़बड़ालोलत धरणीवरी। आमच्या मैत्रीचा प्रेत, आमच्या मैत्रीचा प्रेत गडबडालोळत धरणीवरी। कोण म्हणत होत? भरतानं रामाची आळवणी चालवली आहे। का थांबलं? जा, थांबू नकोस म्हणावं, थांबू नकोस म्हणावं, जा। मला ईद लावली, गडगडलं ना, कसलाही मोठा आवाज झाला की अशी येडाची लटक येते। जा म्हणायला सांग। राम गेला वनात भरत शोके आक्रंदत गडबडा लोळत धरणीवरी। म्हणे हाय रे रघुनंदना प्रियोत्तमा पंच प्राणा गेलास कैसा वना लेकुरा ते सांडुनी आकाशत जाता तुटोन दळमळे चंद्र तारांगण प्रिय बंधू जाता सोडून प्राण माझे व्याकुळ घनश्याम दिठी पायीन चरण कमळा मिठी गालीन उतरीन लिंब लोण माझी आजी वाचे तू माझी माय माऊली। जा म्हणाला होता इथे आमच्या मैत्रीचं प्रेत टाकतो, पण तुला माहित नाही माणूस मरतो त्या जागी दिवा लावून ठेवला म्हणजे पुन्हा ते त्याच खरा जन्माला येतो, जरूर जन्माला येतो। हृदय रंजना आज बाजी आमची।
कुठे झालास? शिरपेच्या घरी. कुठे? शिरपेच्या घरी. कशाला? चल हो, खबरदार तिकडे कुणा गेला सर. वा, आमच्या गोट्या आणखीन भोरे कसे आणायचे मग शिरपेकडून? कोण घेत? तुम्हाला काय येड लागले? हो बे, वेळच लागलाय मला. माझ्या कान आधी लागता या आता सगळ्या मोडून टाकीन पुरा त्या घरात गेला तर. त्या घरात जायचं नाही. इथं माझ्या समोर जीवाच्या घराचं नाव नाही काढायचं. जर पुन्हा मी ऐकलं तर बरं नाही व्हायचं सांगून ठेवतो. रामखोरा भागूबाई. हा, इतके घाव त्याने खातले आणि मी सोसले. अजून सुद्धा तिकडे जावंस वाटत पण नाही जाणार. नाही जाणार मी. अपराध होता का माझा? दोष त्याचा आणि मी जास्त त्याचीच. अशी अंगार होते तुला तोंड बघणार नाही त्यात. तुम्हाला मला जिवंत राहू द्यायचंय की नाही? जी काळोखी लावली त्यानं मला याद राखा. त्याचं नाव नको इथं. अय्या, शेतावर जायला उशीर झाला. हो, करायचं काय? जाऊन किती दिवस टिकणार आहेत आता ही शेत? अरे अरे, झाड कुणा तू तोडतो? तू हे झाड माझं आहे, मी झाड तोडणार. नाही तोड देणार. शेजा शेजारी असं भांडता का? हा, अरे पुरा शेजाराच्या गोष्टी. आता या गावात कुणाचा शेजार नाही टिकत. एवढं एका पिढीचं शेजारी मिर्झान जीव बाप जे भांडलं आता कोण कुणाचं ऐकतोय? मी झाड तोडणार. कपूर मिया, याचा परिणाम बरा नाही होणार. जे होईल ते होईल, तर आम्ही गाव नाही डुबू देणार. क्या हुआ कपूर? देखो भैया, जराशा पैशाचा आशिरा गावावर उठला आहे. धरणवाल्याला जमीन विकायला निघाला आहे. चाचा, तुम्ही तसं करायला लागलात? आपल्या जमिनी विकायला लागलात? छोपऱ्या कोरा, ध्यान सांगतो या. ज्या घरातच पेर तुझा हकलं तर कांद आमच्या परत सारा झालास वैर. हजरत, माणसं म्हातारे झाली म्हणून काही देव होत नाही. पिढ्यानपिढ्याच्या वस्तीत तंटे झाले सुरू तरी तुम्हा म्हाताराना एक व्हायची बुद्धी सुचत नाही. मग आम्ही परू येणारच पुढं. आणि सांगणार गावात तुम्हाला 10-5 वर्ष जगायचंय, पण आमची जिंदगी जायची आहे. आम्ही नाही बुडू देणार गाव. म्हणजे तुम्हाला कळतं आणि आम्ही मिर्झाजी जुबा आम्हाला नाही कळत? हो हो, नाही कळत. अब्बांच्या दोघेही आंधळे झालेत रागानं घमेंड दिलं. तुम्ही म्हातारे नेहमी असंच करता आणि मग तुमची पापा पोरांना निस्त्राची पाळी येते. काय रे शहाण्या, काना मागून येऊन अक्का शिकवतोस? बाबा, तो तुम्हाला नव्हता म्हणत. चोप द्यावा खूप. त्याच्या बापानं तुझा गळा कापला आणि तू त्याला बरोबर घेऊन येतोस गाडी. तुमचे बाप सगळे मूर्ख गाढव आणि तुम्ही अकलेचे दिवे लावणार. आता शरम नाही वाटत मला बोलला असते? हा, कुठे? जीवबाला भेटायला आलात होय. काय म्हणालास? आपलं जीवबा पाटील हे तू समोर. हो जीवबा दादा, मिर्झाजी आले ते भेटायला. मला नाही भेटायचं कुणाला. इथं कोण लेक्चर पडतोय भेटायला? आपल्या पोराला सांगून सगळ्या गावभर माझी निंदा चालवली. चाचा, काढत्या थोबाडा थपडा खातोस आणि गळ्यात पडायला जातो. चल उतर घाली, चल घाली, चल. खबरदार रे, पुरा ते काढतो पुन्हा तुझ्या बरोबर दिसलं तर. काय मिया हरवा पाहिलत ना? चला मालकाला सांगून टाकू आज ऐकायचं म्हणून. आणि उद्या दिवाळी झाली की शहरात जाऊन फक्त रजिस्ट्री करून टाकू. हा, चला मी या. तो भैया, आता हे गाव नाही वाचत. माझा ऐका हरबा. हजरत, हात जोडतो. एक 4 दिवस गम खा, मी काढतो काही तोड. आता कसली तोड निघते? निघेल,
निघेल, देव दया करील तर काही तर निघेल तोड, मी वाचवतो बघा सगळं, तुम्ही थांबा, जास्त नाही चार दिवस, काय लागेल ते करीन, वेळ आली तर जीव सुद्धा टाकीन, पण वाचवीन सगळं. या हरवा, या या मी, या थांबा, चला या.